स्लोगर चे षटक पाहायचे आणामारी इथे दाखवली जाईल का। यावेळचा चेंडू चेंडू बऱ्याच खालावे क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज बाद होतोय अजून एक धक्का मिळतोय टीम देसाईला नितीन पाटील बॅक टू द पवेलियन। स्लोगर चे षटक पाहायचे आणामारी इथे दाखवली जाईल। पुढचा चेंडू या वेळचा चेंडू खूप चांगला फटका चेंडू हवेत बॅक टू बॅक चा दुसरा झटका टीम देसाईला आकाश पाडील मोठा अर्धोय की आपण या टॉस साठी या वेळचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी तिसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी। या वेळचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय चौथा चेंडू डॉट पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का मिळतोय सहावा धक्का टीम देसाईला पाहायला मिळतोय ते गोलंदाज हृदिकच्या माध्यमातून। या वेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे क्षेत्रच्या चेंडू खाली अजून एक फलंदाज बाद अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय गोलंदाज हृदिकच्या माध्यमातून गोलंदाज हृदिकनं। या वेळचा चेंडू इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद झालाय जोरदार आल्या गोलंदाजासाठी या षटकामध्ये तब्बल पाच विकेट गारद झालेत तीन महत्वपूर्ण सफलता दोन रनआउटच्या स्वरूपात सफलता इथे प्राप्त केल्या ते मात्र गोलंदाज ऋतिकनं आणि या षटकामध्ये तब्बल एक